<perfektionic> रंग माझा वेगळा मालिकेच्या आठ एप्रिलच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कार्तिकी ही शाळेत येते आणि कार्तिकने दिलेले चॉकलेट दीपिकाला देते तेव्हा कुणी दिले अनिकेतने दिले का असे दीपिका कार्तिकला विचारते तेव्हा ते तिच्या ते डॅडाने दिले असल्याचे कार्तिकी दीपिकाला सांगते तेव्हा कार्तिकचे नाव ऐकून दीपिका ला ते चॉकलेट पुन्हा कार्तिकीला देऊ लागते तर कार्तिकी दीपिकाला म्हणते अगं ते तुझ्या डॅडाने खूप प्रेमाने दिले तेव्हा तो तिचा डॅडा नसल्याचे दीपिका कार्तिकीला सांगते तेव्हा कार्तिकी म्हणते मला माहिती आहे तो तुझा डॅडा आहेस आणि तू अनाथ आहे पण तरीसुद्धा कार्तिक तिच्यावर खूप प्रेम करत असल्याचे बोलून त्याला दीपिकाची सारखी आठवण येत असल्याचे कार्तिकी दीपिकाला सांगते आणि कार्तिक दीपिकाला खूप मिस करत असल्याचे तिला कळाले असल्याचे कार्तिकी दीपिकाला बोलून तो सारखा दीपिकाबद्दलच बोलत असल्याचे कार्तिकी दीपिकाला सांगते तेव्हा दीपिकाला ते ऐकून रडू येऊ लागते तर तिचा डॅडा तिच्या आईसारखा चांगला असल्याचे कार्तिकी दीपिकाला सांगते तेव्हा तुमचे भांडण होऊन तू त्याच्याबरोबर बोलत नव्हतीस ना असे दीपिका कार्तिकीला विचारते तेव्हा तो बॅड नसून तो चांगला असल्याचे त्याच्याबरोबर राहून कार्तिकीला समजले असल्याचे कार्तिकी दीपिकाला सांगते तेव्हा तिचे बाबा खूप चांगले असल्याचे कार्तिकी दीपिकाला बोलून तुझ्या बाबांमुळे आम्ही बर्बाद झालो असे तिची आई का म्हणाली असेल असे कार्तिकी दीपिकाला विचारते तेव्हा नक्कीच काहीतरी प्रॉब्लम असल्याचे कार्तिकी दीपिकाला सांगते तेव्हा काहीतरी करायलाच पाहिजे असल्याचे कार्तिकी दीपिकाला बोलून कार्तिकी म्हणते की माझे बाबा माझ्याबरोबर नाही आणि तुझे बाबा ते तुझे नाही तेव्हा मग माझी आई आणि तुझे बाबा आहेत तरी कोण असे कार्तिकी दीपिकालाच विचारते तेव्हा नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असल्याचे कार्तिकी दीपिकाला सांगते दीपा आणि कार्तिक दुसरे तिसरे कोणी नसून त्यांचेच आईबाबा असल्याचे कार्तिकीच्या लक्षात येते तेव्हा तरी पण पुरावा नसल्याकारणाने कार्तिकी दीपिकाला सांगते आपण ते, ते शोधूयात तेव्हा दीपिका त्याला होकार देते तर आता दीपा आणि कार्तिक तेच त्यांचे खरीप आईबाबा असल्याचे लक्षात आले आहे तेव्हा आता दीपा कार्तिक त्यांचेच आईबाबा असल्याची खात्री करण्यासाठी दीपिका आणि कार्तिकी काय करणार हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या पुढील अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा